सातारा शहरातील रिक्षा जे सगळे चालक आहेत मालक चालक यांचा एक 16 वर्षाच्यावरच्या रिक्षा ज्या आहेत त्यांना स्क्रॅप करायचं अशा पद्धतीच्या शासनाच्या जे काही सूचना होत्या त्या संदर्भात निवेदन द्यायला इथं आरटीओ ऑफिसला दहिगोडे साहेबांकडे आम्ही सर्व रिक्षा चालक रिक्षा मालक म्हणा सगळे जे युनियन आहेत त्यांचे पदाधिकारी सगळे इथं आले आताच निवेदन देऊन चर्चा झाली. आमची आरटीओ अधिकाऱ्यांना दहिगोडे साहेबांना हीच विनंती होती की ताबडतोब रिक्षा जी काही ताब्यात घेऊन स्क्रॅप करायचं किंवा तिला डायरेक्ट तोडायलाच न्यायचा हा जो प्रकार चालू आहे हा थांबवावा. रिक्षावाल्यांचं सगळ्यांचा व्यवसाय जो आहे रोजच्या रोज त्यांचं हातावरचं पोट आहे असं काही रिक्षावाले 16 वर्षाची किंवा त्याच्यावरची रिक्षा आहे म्हणून ती स्क्रॅप केली तर तो काही दुसऱ्या दिवशी रिक्षा चालक काय जाऊन लगेच बँकेतनं पैसे काढून नवीन रिक्षा लगेच घेऊन आला आणि लगेच त्याचा व्यवसाय सुरू झाला धंदा चालू झाला असं होत नाही. शेवटी आम्हाला पण कायदा वगैरे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत कायदा आहे कायदे होतात तशी कायदे सगळेच होतात. आता हेल्मेट सक्ती आहे महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी महाराष्ट्रामध्ये प्लॅस्टिक बंदीचा कायदा आला आहे सगळे कायदे झाले पण त्याची अंमलबजावणी किती होती आहे हे आपण बघतोय. फक्त रिक्षावाल्यांच्याच मागं कायद्याचं दंडोका घेऊन लागायचं हा जो प्रकार आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे. कायदा आणि व्यवहारिकता आज जी रिक्षावाल्यांची अडचण आहे ही पण आरटीओनी आणि ट्रॅफिक पोलिसांनी वगैरे सगळ्यांनी समजून घ्यावी आणि कायदा आणि व्यवहारिकता याचं थोडंफार सांगड घालून ही कार्यवाही एकतर पहिल्यांदा थांबवावी. पासिंग जे थांबवलं आहे या रिक्षांचं जुन्या झाल्यात म्हणून त्याच्याबद्दल पण आम्ही दिलं की बा तुम्ही पैसे भरून घेतलेत तुम्ही तारखा दिलेल्या आहेत. आज अनेक रिक्षांचे परमिट देताना 5-5 आणि काही मला वाटते एन्व्हायरमेंटचे टॅक्सेस जे आहेत ते 20-20 वर्षाचे टॅक्सेस भरून घेतलेले आहेत आणि पर्यावरण टॅक्सेस जे आहेत तुम्ही पैसे भरून पण तुम्ही आता म्हणताय रिक्षा स्क्रॅप करायची त्यामुळं असं दुहेरी हे ते करता येणं म्हणजे करू शकत नाही. शेवटी तुम्ही टॅक्स भरून घेता तुम्हीच परमिट देता आणि आता तुम्हीच म्हणता की वा रिक्षा स्क्रॅप केली पाहिजे तर हा जो प्रकार आहे हा थांबवावा आणि पासिंग जे आहे ते तातडीनं या थांबवलेल्या रिक्षांचं जे आहे त्यांचे 16 वर्षाच्या वरच्या झालेत त्यांचं हे द्यावं आणि मग पुढं आम्हाला रिक्षावाल्यांना थोडीफार मुदत द्यावी. 7-8 महिन्याची तरी आम्हाला मुदत नवीन गाडी घ्यायची म्हटली तर बँकेकडं पतसंस्थेकडं प्रकरण करा त्याचं काय असेल ती 1/4 रक्कम असली पेपर ती रिक्षाची डिलिव्हरी मिळाली पाहिजे तिचं पासिंग तिचं परमिट वगैरे आणि मग ही जी गाडी आहे ही स्क्रॅप करायचं हे सगळं करणं ठीक आहे. ते अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलंय. दहिगोडे साहेबांनी म्हणजे पूर्वी पण आम्हाला सहकार्य केले तेव्हा आमची हीच विनंती आहे की कुठेही संघर्ष होणार नाही याची आपण खबरदारी त्यांनी घ्यावी आणि रिक्षावाल्यांना एक दिलासा द्यावा अशी माझी एक विनंती सर्व रिक्षावाल्यांच्या वतीनं आरटीओ आणि पोलीस यंत्रणेला आहे.